सोलापूर शहरात अनेक वर्षांपासून मुहरम सण अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. मुहरम मध्ये हिंदू मुस्लिम धार्मिक एकतेचं दर्शन घडतं. तर मुहरम मध्ये नवसाची वाघ सजवून नवस फेडण्याची अनेक वर्षांची परंपरा सोलापूरकर जपत आहेत. शहरातील बडे मौलाली दर्ग्याला अनेक हिंदू मुस्लिम भाविक हे आपल्या मुलांना वाघासारखे रंगवून दर्ग्याला दर्शनासाठी घेऊन जाताना दिसत आहेत. अशी आख्यायिका आहे की ज्या दाम्पत्याला मुलगा होत नाही ते मुलगा व्हावा म्हणून मौलाली दर्ग्यात घेऊन नवस मागतात. नवस पूर्ण झाला की त्या मुलाला वाघाच्या वेशभूषेत पीर मौलाली दर्ग्यात दर्शनासाठी आणलं जातं. जन्मास आलेल्या अपत्याच्या हस्ते दर्ग्यात नैवेद्य दाखवून दर्ग्यासमोर 5 वेळा फेऱ्या मारून बडे मौलाली पीरचे आभार मानले जातात. दर्ग्यात कोणतीही जातपात किंवा स्त्री पुरुष असा भेदभाव केला जात नाही. दर्शनासाठी हिंदू आणि मुस्लिम महिला पुरुष सर्वांसाठी दर्ग्यात प्रवेश दिला जातो. मोहरमच्या निमित्ताने राज्यातील अनेक गावांमध्ये हिंदू मुस्लिमांचे ऐक्य दिसून येते. यामध्ये प्रत्येक ठिकाणी काही आख्यायिका सांगितल्या जातात. अक्षय मल्हारी माने, तुम्ही आज काय? आज मुहरम असल्यामुळे मुहरम सणानिमित्त सण साजरा करत आहे. तुम्ही म्हणजे एक हिंदू आहात आणि हा मुस्लिम सण? हा, आम्ही हिंदू आहे. हिंदू आहे तरी सुद्धा आधीपासून आम्ही सण मानतो. आमचे वडील वगैरे आधीपासून करत आलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही सण साजरा करतो. किती वर्षापासून हे तुम्ही? आता जवळपास मी माझं वय 28 वर्ष आहे. 28 वर्षापर्यंत चालू आहे आपलं काम. ह्याच्या मागचा इतिहास काय तुम्हाला काय माहिती? मागचा इतिहास म्हणजे कसं, आधी जी लोक मानत आलेत की बाबा देवाला मागून येतलं की असं आपलं चांगलं होतं वगैरे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.